जय शिवराय भावांनो, नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या भावा चॅनेलवर, ज्याचं नाव प्रथमेश पाटील माहितीच आहे तुम्हाला। तर आजची आपण डिझाईन करणार आहे ती रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारी यावर करणार आहे। तर व्हिडिओ लेट आहे पण थेट आहे। तर भावांनो आत्ताच सांगतो, जर चॅनेलवर नवीन असाल तर नवीन म्हणजे सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर फॉलो करा। 6,000 तिथं होत आल्यात, इकडं आपलं 25,000 काय उलटलं आहे म्हणजे गेलं आहे पुढं। तर आजची जी डिझाईन आहे ती पॉलिटिक्सच्या संदर्भातली डिझाईन आहे, म्हणजे सिम्पल आहे। पॉलिटिक्सला सिम्पल डिझाईन आणि चांगल्या डिझाईन अशा लागतात, अशा पद्धतीचं डिझाईन लागतात, त्यामुळे मी ही डिझाईन आणल्या मुद्दाम। त्यामुळे मी तुम्हाला ही दाखवली डिझाईन सिम्पल आहे आणि हे आणि या व्यतिरिक्त आणि मी पेन ज्या दिल्यात, कॅलिग्राफी पण दिल्या, परत व्हेक्टर दिल्यात वेगवेगळं, आपलं इंडियाच्या फ्लॅगचं तेन, तर ते तुम्ही पासवर्ड व्हिडिओमध्ये जाय, ते तुम्ही डाउनलोड करा। तर बिना वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामला आणि यूट्यूब चॅनल। आपण आता पिक्सार्डमध्ये आलो आहे। तर मी आता स्क्वेअर घेतला यो, त्याला आता मी ही जी रिसाईज करून घेतल्या 28-98, ते तुम्हाला आता मी आपण रेग्युलर करतो आहे जो, त्यामुळं काही विषय नाही। तर महत्त्वाचा विषय म्हणजे ट्रेंडिंगमध्ये जे चालू आहे त्यावर हे बॅनर आहे। ट्रेंडिंग म्हणजे बॉक्स पाठीमागं, परत लाल किल्ला, परत हे सिम्पल बॅकग्राऊंड त्यावर, कारण का ही जी बॅकग्राऊंड आणि हे ते नसते की नाही, हे इलेक्शन म्हणजे पॉलिटिक्समध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे खास करून जास्त करून लागतं आहे। त्यासाठी मी ह्या टाईपचं ट्युटोरियल असते, कारण का रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन म्हणल्यावर जास्त ऑर्डर असतात आपल्याला, म्हणजे पैशाच्या बाबतीत म्हणलं तर। बरं, जे रेग्युलर डिझाईन करणारे त्यांनी सिनेमॅटिक केलं तरी चालते। आज जरा आवाज म्हणजे तब्येत बरी नाही आहे, तरीसुद्धा करावली ट्युटोरियल। हे जास्त करून इकडं मध्ये ठेवायचा प्रयत्न करा आपला, जो म्हणजे तुमच्याकडे पॉलिटिक्स कोण पण असेल त्यांचं पीक, त्याला लाईट रूममध्ये हे मारून घ्यायला सांगितलं आहे मी तुम्हाला। कुठल्या पण पिकला त्याचा व्हिडिओ मी मागचा केला आहे, तो जाऊन बघू शकताय, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। लाईट रूममध्ये मारले इफेक्ट, तर जो स्मोक ॲड करायचा पहिला जरा वाढवा, त्यानंतर ह्याला मारायचा मल्टिप्लाय मारायचा, त्यानंतर आता आपण ॲड करायचं प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिन ही टेक्स्ट आहे की नाही, ही टेक्स्ट, यातला मी वेगवेगळ्या टेक्स्ट म्हणजे यातला मी वेगवेगळ्या म्हणजे हिचं जे मी कलर बॉन्डिंग तयार केला आहे प्रजासत्ताक दिनचा, त्यात मी लाल पण दिला आहे आणि एक कॅलिग्राफी दिला खतरनाक प्रजासत्ताक दिनची, ती तुम्ही वापरू शकताय तुमच्या भाषेत, तुम्हाला कुठं वापरायचं आहे तिथं। सिनेमॅटिक केलं तर अतिउत्तम, मी पण सिनेमॅटिक करायचा माझा विचार हा आहे म्हणून इंस्टाग्रामला फॉलो करा म्हणलं, बाकी काही विषय नाही। तर आता हे वर घ्या जरायचं, ओके एवढं झालंय। हे विषय तर एवढं झालाय, आपण कमी वेळात जास्तीत जास्त खतरनाक आणि चांगला आणि सिम्पल टाईपचा बॅनर बनवण्याचा प्रयत्न करतोय दरवेळेला। हे प्रजासत्ताक दिन आहे की नाही हे तुम्ही कट करून घेऊ शकताय आणि दिन हे वर प्रजासत्ताकावर दिन लावू शकताय, मी तुम्हाला थंबनेलमध्ये बघितला असतीला त्या टाईपमध्ये, ओके। सगळे संपूर्ण सेट करा, ओके। जास्त करून ब्रशमध्ये करा हे सगळं ट्युटोरियल, म्हणजे जरा ताप होणार नाही। मी आता तुम्हाला ते दाखवू शकत नाही जास्त, मी चांगल्या वेक्टर पेन जे दिल्यात तुम्हाला, हे शुभेच्छुकचं सगळं दिलंय प्रथमेश पाटील, ते तुमच्या आपल्या त्यांचं फॉन्ट पेंट वापरू शकताय तुम्ही चांगल्या पद्धतीचा, हे इथं लावा खाली असं टाईपमध्ये, ओके। बारीक करूनच लावा, एवढं झालंय। यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय,
योग बॅगचं जरा असं ट्रेंड आलं आहे त्यामुळे त्या टाईपचं केलो आहे मी। तर भावांनो व्हिडिओ आवडला असला, जरा तब्येत बरी पण नाही आहे आणि ट्युटोरियल पण आणायचं आहे म्हणलेलं, त्यामुळे जरा लगेच केलं आहे ट्युटोरियल, चांगलं केलं आहे ट्युटोरियल, काही अडचण नाही। आणि हे खाली हे बॅकग्राऊंड आहे की नाही कर्व, हे तुम्हाला खालीपर्यंत जास्त दिलं आहे ते तुम्ही स्क्वेअर टाईप पण यूज करू शकताय हे वरचं कर्व घालून, तर सगळं दिलं आहे। तर भावांनो पुन्हा भेटूया परत पुढच्या ट्युटोरियलमध्ये, खतरनाक ट्युटोरियल आहे। आत्ता तब्येत पण बरं नाही सगळंच हे, त्यामुळे तरीसुद्धा आणलो आहे काही विषय नाही। त्याला तर तुम्ही लाईटरूममध्ये इफेक्ट मारा, तुमचं नाव टाका इकडे कडेला, बाकी विषय हार्ड, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, ढीक प्रेम देत राहा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय शिवाय।